पुणे जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पाणशेत आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत पाणी साठ्यात गेल्या 24 तासांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खडकवासला धरण तर जवळजवळ पूर्ण म्हणजे 94% भरले आहे, त्यामुळे धरणातून लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या 52.60 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हे धरण एकूण क्षमतेच्या 94.8% भरले आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणामध्ये सध्या 22.96 दशलक्ष घनमीटर पाणी साठा असून धरण 21.86% भरले आहे. वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 121.96 दशलक्ष घनमीटर पाणी साठा असून धरण 33.59% भरले आहे.